non-agreement. Now that is something we as parents need to learn. पण हे तुम्हाला आम्हाला शिकवायला लागेल. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये रिव्हर्स मेंटरिंग म्हणून एक प्रोसेस चालते आजकाल. मेंटरिंग आधी कधी व्हायचं, कसं व्हायचं की सपोज व्हाईस प्रिन्सिपल सर जे आहेत ते तुमच्या एखाद्या टीचरला मेंटॉर करतील, म्हणजे त्यांना ते त्यांच्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून पुढे शिकवण्याचा आणि त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करतील. दॅट वॉज कॉल्ड एज मेंटरिंग. पण नाउअडेज देयर इज समथिंग कॉल्ड एज रिव्हर्स मेंटरिंग. रिव्हर्स मेंटरिंग म्हणजे एखादा नवीन आलेला मुलगा जो संस्थेमध्ये लागतो आणि वर्षभर दोन वर्ष त्याला झालेला असतो, त्याच्या मॅनेजरला तो मेंटरिंग करतो. अँड दॅट्स अ फॅक्ट बिकॉज वी ॲज मॅनेजर्स वी डू नॉट नो, आम्हाला माहिती नाही बाहेर काय घडतंय, ते तुम्हाला जास्त माहिती आहे. व्हॉट वर्क्स विथ यू यू नो इट बेटर, सो वी वॉन्ट टू लर्न युअर पर्स्पेक्टिव्ह. दॅट वॉज द रिझन रिव्हर्स मेंटरिंग केम. सो रिव्हर्स मेंटरिंग पॅरेंटिंग मध्ये आणता आलं पाहिजे. आय एम डुईंग दॅट इन माय हाऊस, यू कॅन ट्राय इट इन युअर हाऊस ऑल्सो. बाबाला म्हणायचं मी तुम्हाला शिकवतो, म्हणजे असर्टिव्हली सांगण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. Assertion is very important. You need to learn that, कारण तुमच्या मनामध्ये असलेले विचार हे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी असर्टिव्हनेस इज अ स्किल सेट विच इज ऑफ डायर इम्पॉर्टन्स. आणि हे करण्यासाठी यू हॅव टू फर्स्ट स्टार्ट लर्निंग युअर सेल्फ, ओनली देन यू विल बी एबल टू फील कॉन्फिडेंट अँड स्पीक आउट टू पीपल. नंबर टू. नंबर थ्री. नंबर फोर. मी गॅलप स्ट्रेंथ कोचिंगचं ज्यावेळेला माझं कोचिंग सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं त्यावेळेला एक नवीन गोष्ट त्याच्यामध्ये शिकलो. स्ट्रेंथ म्हणजे प्रत्येकाला आपापले एक प्रत्येकाची आपली एक नॅचरल टॅलेंट आहे, नॅचरल पद्धतीने. फॉर एक्झाम्पल माझ्यामध्ये लेटेस्ट से कम्युनिकेशन इज अ नॅचरल टॅलेंट. आय युज इट अँड आय एम एबल टू युज इट अँड आय फाईंड इट हॅपी युझिंग इट. सो तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी नॅचरल टॅलेंट आहे जो तुमच्याकडे बाय बर्थ आहे. आता टॅलेंट असणं म्हणजे तू तुमची स्ट्रेंथ आहे का? सपोज तुमच्यापैकी एखाद्याला एखादा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतो अशी एक नॅचरल गिफ्ट आहे, तर ही गिफ्ट त्याची स्ट्रेंथ आहे का नाही आहे? कारण त्या टॅलेंटला जोपर्यंत नॉलेज आणि प्रॅक्टिसची जोड मिळत नाही तोपर्यंत ती स्ट्रेंथ होत नाही. उदाहरणार्थ माझ्यामध्ये जर कम्युनिकेशन करण्याचा टॅलेंट होता तर मग मी कम्युनिकेशन कसं करावं, त्याचे वर्कशॉप्स घेतले, त्याचे मी प्रॅक्टिसेस केल्या, माझे रेकॉर्डेड सेशन्स मी स्वतः ऐकले, त्याला एडिट केला, त्याला ऐकून परत कट केले, मग त्याच्यासाठी मी काही लोकांबरोबर जाऊन प्रॅक्टिसेस केल्या. हे सगळं करत 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 मी हळूहळू माझ्या कम्युनिकेशनच्या टॅलेंटला स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करण्याची जर्नी घेतली. सो एव्हरीबडी नीड्स टू फाइंड आउट व्हॉट इज युअर नॅचरल टॅलेंट अँड यू टू स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. You have to start using it. You have to start applying knowledge in that space. And when you do that over a period of time, after some time you start getting that threshold momentum. Threshold la shabda aitla? Threshold frequency? Manje kaya? Ki minimum. Ek, manje apan jara apan threshold acceleration manto. Ki gravitational pull pasun da rocket la over naitse sen ta tala 9.8. Ya space peksha thodi shi jasta tala minali kaya la po? Pura raya la kaya. Baro kaya? So that threshold skill will start coming inside you when you start doing it for a period of time. आणि ह्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट टू अंडरस्टँड इज दॅट एव्हरी सिंगल पर्सन माईट नॉट हॅव द सेम स्ट्रेंथ अँड टॅलेंट्स. सो इफ समबडी इज गुड इन समथिंग, अप्रिशिएट दॅट, बट डू नॉट गेट डिमीन बाय व्हॉट यू डोंट हॅव. स्टार्ट आस्किंग व्हॉट डू आय हॅव अँड देन दॅट विल इज व्हॉट यू विल स्टार्ट युझिंग फॉर युअर ओन सेल्फ बेटर. आर यू विथ मी? सो आय हॅव गिव्हन यू अ फ्यू टॉप टिप्स. नंबर वन, एन्श्युअर दॅट यू आर गेटिंग इन टू द राईट एज्युकेशनल स्पेस. नंबर टू, यू हॅव टू, व्हॉट वॉज नंबर टू? Work on your self-confidence, improve your love for your own self. Number three, you have to find out assertiveness. Absolutely correct. Number four, you have to start working on few of the strengths that you have. When you start with this for the next 6, 8 months, 1 year, you start realizing, I have started working on myself. And then the most important resources that has been given to you is your empathy, your sensitivity, your ability to understand and hold people. याचा वापर मी जास्तीत जास्त कसा करू शकते ज्याला ह्या स्पेस मधून तुम्ही विचार करायला लागाल. सो दॅट विल बी द टाइम वेन द रिक्वायरमेंट्स ऑफ द लीडरशिप क्वेश्चन विल स्टार्ट बिकमिंग अलाइन टू द डब्ल्यू क्वेश्चन दॅट कम्स सो नॅचरली टू ऑल ऑफ यू. अँड वेन यू स्टार्ट डुईंग इट, दॅट विल प्रॉबेबली बिकम द डे we will not have to look for leadership outside, but we can find out leadership here seated in this room alone. And that leadership, I said the leadership is attractive, but that leadership is what is being aspired by the society.
That leadership is what is being aspired by the industry, and that leadership is what is aspired. Let me ask you a simple thing. Nursing, या profession मध्ये male female ratio चा जर विचार केला तर female जास्त आहेत का नाही? Teaching या profession मध्ये you will find more females. Reason being, this is natural with them. So start using this natural talent and strength of yours, and I am sure we as a country, we as a society will be the people who will be getting the maximum out of this, and that exactly is the reason organizations, governments, civic bodies, everybody is trying to use this untapped potential seated here and across the country, where the W quotient, when it starts improving, that is how the leadership and that is how the overall quotient of the world will start becoming better than what it is. So in a way, what started 94 years back in the formation of Innerville as a women's organization, they also somewhere knew it at the back of their mind that the power of women cannot be neglected by the world in the days to come. And this they had seen 94 years back. And I'm sure we have already started getting a lot of people in the women's space at different positions, not only in the corporate world, but in the social de facto. We are seeing them in the manufacturing setup, in the services setup. Everywhere you are seeing a lot of women. Do draw inspiration from them. However, be aware that that actual inspiration is within you, which has been naturally gifted to each one of you seated here. So unless and until you do not make the use of your natural gift, you are not going to unleash your W quotient. I hope you start thinking on these lines. Wish you all the best. Do well. And